नमस्कार, मी कृषी मित्र राजेश बाळ वीरकर, राहणार वीरकरवाडी मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा। कृषी विभागामार्फत आयोजित कृषी संजीवनी मोहीम व सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज आयोजित ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेनिमित्त आज आपण बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करणार आहोत। तर चला पाहूया आपण बीज प्रक्रिया करण्याची पद्धत। शेतकरी बंधनो, बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य बियाणे, कोणपट, हँड ग्लोव्स, मास्क आणि जीवाणू संवर्धक। जीवाणू संवर्धकामध्ये ऍजोटेटेक्टर, पीएसबी हे जीवाणू आपल्याला वापरायचे। बियास रासायनिक घटकाची बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे। रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे। या बीज प्रक्रियेसाठी आपण बियाणं घेतलेलं आहे। बियाण्यासाठी आपण ऍजोटेटेक्टर हे 25 मिली प्रति किलो साठी वापरायचं आहे आणि स्पुरद पीएसबी हे 25 मिली वापरायचं आहे। हे 25 मिली वापरल्यानंतर त्याचं हे असं मिश्रण करायचं। मिश्रण केल्यानंतर हे कोणपट वतून घ्यायचं। वतून घेतल्यानंतर हे दोघांनी असं खालीवर खालीवर हलवून घ्यायचं। खालीवर हातरल्यानंतर हे असं पसरून घ्यायचं। पसरल्यानंतर हे जीवाणू सर्व बियाणाला व्यवस्थित लागतात। लागल्यानंतर हे एक तास असं सुकवून घ्यायचं। सुकवून घेतल्यानंतर एका तासानंतर त्याची पेरणी करायची। शेतकरी बंधूंनो, ही आपली बीज प्रक्रिया झालेली आहे। बीज प्रक्रिया झाल्यानंतर एका तासानं बीज पेरणीसाठी वापरायचं आहे। ही बीज प्रक्रिया करण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की बियाणामधून आणि जमिनीमधून जे बुरशीजन्य रोग आहेत त्या रोगांवर व ते रोग पिकांवर येतात ना, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्रक्रिया करते, बीज प्रक्रिया। आणि हे ऍजोटेबॅक्टर हे आहे ना, हवेतील नत्र स्थिर करण्याचं काम करतं। म्हणजे पिकाला जोरदार वाढ मिळण्यासाठी काम भरपूर काम करतं। आणि स्पुरद म्हणजे पीएसबी हे आपल्या पिकासाठी स्फुरत उपलब्ध करून देण्याचं काम सर्वात मोठं करतं। शेतकरी बंधूंनो, सर्वांनी जीवाणू बीज प्रक्रिया करणं योग्य आहे। आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर खरीप हंगामामध्ये त्याचा सर्व लोकांनी त्याचा उपयोग करावा, म्हणजे त्याचा सर्वांना फायदा होईल आणि पिकांमध्येही भरपूर वाढ होईल। धन्यवाद।